वेलकम टू रुपालीस किचन। आजची आपली रेसिपी आहे कोथिंबीर वडी, जी आपल्या सगळ्यांना खूप आवडते आणि त्याची टेस्ट पण खूप छान असते। आज मी इथे बनवलेली आहे, बघू शकता। चला बघूया रेसिपी। मी इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि पॅन खाली थोडी सुकवलेली आहे। एक कप मी तांदळाचं पीठ, बेसन 1 कप आणि इथे हिरवी मिरची, आलं, लसूण, ओवा, जिरे असं मी सगळं मिक्सरमध्ये, मिरची पावडर, हळदी पावडर, पांढरे तीळ आणि आमचूर पावडर। मी एका पॅनमध्ये मी कोथिंबीर एकत्र करून घेतलेली आहे, त्यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत। आमचूर पावडर, मिरची, हळदी पावडर आणि हे मी मिक्सरमध्ये वाटलेलं मसालण, पांढरे तीळ असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये आता 1 कप तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन आणि टेस्टनुसार मीठ, व्यवस्थित हाताने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता आपण त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। पाणी जास्त घालायचं नाही आहे, आपल्याला पाहिजे तसंच घालायचं आहे। थोडं थोडं घालून आटा बांधायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी तिथे थोडं तेल घेतलं आहे। तर व्यवस्थित पूर्ण कोथिंबीरीच्या वडीला लावायचं आहे, पिठाला पूर्ण लावून घ्यायचं आहे। हाताला तेल लावून घेऊन व्यवस्थित त्याच्या अशा गोळ्या बनवायचे आहेत। बघू शकता असा रोल बनवून घ्यायचा आहे। मी इथे कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये दोन्ही रोल ठेवलेले आहेत। कुकरमध्ये मी थोडं पाणी घातलं आहे आणि असं ठेवून दिलं आहे। कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि मी 5 शिट्या काढल्या होत्या। बघू शकता आपली कोथिंबीर वडी झालेली आहे। आता ती थंड करायला मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आता मी फ्रीजमधून काढली आहे आणि ती फ्रीजमध्ये ठेवल्यावर कापायला व्यवस्थित होते। बघू शकता व्यवस्थित आपली कोथिंबीर वडी झालेली आहे आणि ती थंड झाल्याने कापायला पण व्यवस्थित येते। आणि तुकडे इथे मोठे मोठे करायचे नाही आहेत, मीडियम साईजचे करायचे आहेत। बघू शकता नाही तर आतमध्ये कच्ची राहते ज्यावेळी आपण फ्राय करतो। सगळे असे कोथिंबीर वडी मी कापून घेतलेली आहे, एक साईजनेच कापून घेतलेली आहे। बघू शकता मी इथे तेल गरम करत ठेवलं होतं आणि त्यामध्ये आता तळायला सुरू करू। बघू शकता अशा पद्धतीने कलर यायला पाहिजे। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे। आपले वड्या झालेल्या आहेत। तुम्ही पण ही रेसिपी एकदा बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।